हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल डी ए टू अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येकांचं स्वागत आहे. तर वातावरण एकदम भीतीचं आहे, गंभीर आहे, खूप सारे स्टुडंट स्ट्रेसमध्ये आहेत, खूप साऱ्या स्टुडंटच्या मनामध्ये तर धकधकधक व्हायला आहे की एक्झॅक्ट आता होईल काय, कारण हॉल तिकीट्स आलेले आहेत आणि आता टाईम आहे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलचा. खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये ऑलरेडी प्रॅक्टिकल स्टार्टसुद्धा झालेले असतील किंवा खूप साऱ्या स्टुडंटला प्रॅक्टिकलशी रिलेटेड टाईम टेबलसुद्धा आला असेल की 5 तारखेला, 6 तारखेला, 7 तारखेला वीकमध्ये तुमचं तुम्हाला प्रॅक्टिकल्स राहायचं, राईट. खूप साऱ्या स्टुडंटचं वायवा या वीकमध्ये आहे. ज्या कॉलेजेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला सिरियसली घेतले जातात, व्यवस्थित तिथं बाहेरून काही व्यक्ती टीचर्स वगैरे येतात, स्टुडंटचा इंटरव्ह्यू वगैरे घेतात वायवा सेक्शनमध्ये आणि मग त्याच्यावरून तुम्हाला ते प्रॅक्टिकलचे 20 पैकी तुम्हाला जेवढे मार्क्स पडतात ते देतात, राईट. तर अशा ह्या इंटरव्ह्यूजला कसं फेस करायचं आहे, इंग्लिशच्या वायवाला, अकाउंट्स, इकॉनॉमिक, बिझनेस स्टडीज, जेही तुमचं प्रोडक्ट आहे, कोणी पतंजलीवर कोर्स घेतलेला असेल, कोणी मॅगीचा असेल, कोणाचं विप्रो असेल, कोणाचं काय असेल, तर सर्व स्टुडंटसाठी वायवामध्ये एक्झॅक्ट कोणते कोणते गोष्टी इम्पॉर्टंट असतात ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. सो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, मी गॅरंटीड सांगतो की हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुमच्यामध्ये काइंड ऑफ एक कॉन्फिडन्स येईल आणि नक्कीच तुम्हाला वायवाचे 20 पैकी 20 मार्क मिळतात, राईट. तर स्क्रीनवर तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट दिसत असतील. सो पहिला पॉईंट आहे, प्रिपेअर थरली अँड प्रॅक्टिस प्रेझेंटेशन, राईट. जे पण टॉपिक तुमचं वायवासाठी सिलेक्ट करणार आहे, जे पण प्रोजेक्ट केलेला आहात त्याचं पूर्णपणे थरली स्टडी तुम्ही करून घ्या व्यवस्थित. त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या कंपनीचं नाव काय, कधी स्थापना झाली होती, मालकाचं नाव काय, सीईओ कोण आहे, त्यांचे प्रोजेक्ट्स काय काय आहेत, कुठं कुठं आहेत, हे बेसिक इन्फॉर्मेशन तुमची असली पाहिजे, जेणेकरून जर टीचर तुम्हाला एखादं क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल. तुम्ही जर लांब लचक 100 पेजेसची फाईल केलात आणि तुम्हाला साधा एक क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर आला नाही तर सरळ सरळ समजून घ्यायचं, तुम्हाला 20 पैकी 18 मार्क पडले. त्याच्यानंतर प्रॅक्टिस प्रेझेंटेशन, तुम्हाला आरशासमोर थांबून तुम्हाला बोलता आलं पाहिजे की तुमचं पूर्णपणे नाव सांगता आलं पाहिजे, ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला माहिती सांगता आलं पाहिजे. टीचर्स काय विचारतात, टेल मी अबाउट दिस प्रोजेक्ट, टेल मी अबाउट दिस प्रॉडक्ट. ह्या प्रोजेक्ट करत असताना तुम्हाला कोणते कोणते पॉईंट्स लक्षात आलेले आहेत किंवा ओव्हरऑल ह्या पूर्ण प्रोजेक्टचं कन्क्लुजन 1-2 मिनिटात सांग तरी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. सो त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरपासून प्रॅक्टिस करायचं आहे, प्रेझेंटेशन तुम्हाला पूर्णपणे रेडी ठेवायचं आहे. एंड मोमेंटला जर टीचर विचारला आणि तुम्ही जर फंबल केलात, वर बघत बसलात, तर मग ते पॉसिबल होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ज्यामध्ये ड्रेस अप्रोप्रिएटली. आता खूप सारे स्टुडंट्स काय करतात, ज्याही वेळेस त्यांचं कॉलेजमध्ये वायवा वगैरे असते तर ज्यांचे सरनेम ए पासून स्टार्ट होते त्यांचे नंबर अगोदर असतात आणि मग नंतर नंतर दुसऱ्यांचे वगैरे नंबर असतात किंवा आईच्या नावानं सुद्धा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार वायवाला जात असते, राईट. खूप साऱ्या कॉलेजमध्ये तर सरनेमनुसार असतात. तर ज्यांचं वायवा सकाळी 10 वाजता आहे त्यांनी बरोबर गेल्याबरोबर त्यांचं लागते, बट ज्यांचं वायवा 2 वाजता आहे त्यांनी 10 पासून कॉलेजमध्ये जातात आणि मग गेल्यानंतर टाइमपास कर, मित्रासोबत धिंगाणा कर, इकडं फिर तिकडं फिर, वर जा खाली ये, असं करण्यामध्ये खूप साऱ्या स्टुडंटचे जे ड्रेसिंग सेन्स आहे ते बिघडून जाते. शर्टची जे इस्त्री केलेलं असेल तर ते खराब होते, अंडर आर्म्समध्ये वगैरे खूप साऱ्या स्टुडंटला घाम वगैरे असते आणि मग जेव्हा ते असं घामानं लथपथ वायवायच्या ह्याच्यामध्ये जातात, जे काही बॅड इम्प्रेशन क्रिएट करते. तुम्हाला प्रॉपर ड्रेस घालायचा आणि सरळ सरळ तुम्ही कॉलेजचा युनिफॉर्म घालून जायचं, प्रेस वगैरे करायचं आणि थोडंसं जर तुम्हाला स्मेलची वगैरे प्रॉब्लेम असेल तर डीओ वगैरे मारून जायचं, जास्त पण नट्टापट्टा करून जायचं नाही, जेणेकरून तुमच्यासाठी ते वायवाचं टीचर तुमच्यासाठी कोणतं तरी स्थळ वगैरे आणे आणि लग्न करून टाकेल तुमचं, असं काही. बट एक कॉलेजचं डिसेंट प्रॉपर ड्रेस वगैरे घालून तुम्हाला जायचं आहे, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बी पंक्चुअल अँड कॉन्फिडंट. तुम्हाला तिथं बोलत असताना तुम्हाला सिस्टमॅटिक बोलायचं आहे, जे पण काही गोष्टी आहेत ते समोर प्रत्यक्षपणे मांडायचे आहेत आणि कॉन्फिडन्स तुमच्या बोलण्यामध्ये दिसलं पाहिजे. असं नाही की तुम्ही भीत भीत आन्सर देताल किंवा थरथर कापत आन्सर देताल किंवा आय कॉन्टॅक्ट मेंटेन न करता आन्सर, तुम्हाला एकदम प्रत्येक प्रश्नाचा आन्सर एकदम कॉन्फिडन्स द्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या कॉन्फिडन्सला तो आउट ऑफ मार्क्स देईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे डोंट बी नर्वस, इट्स क्रिएट बॅड वाईब. खूप सारे स्टुडंट्स काय करतात, जर टीचर एखादा त्याला प्रश्न विचारलं तर नर्वस होतात आणि मग आन्सर येत नसल्यामुळे नर्वस होतात आणि नर्वस आल्यामुळे ते काही बोलतच नाहीत आणि मग अशा वेळेस काय होते, टीचरच्या मनात एक बॅड इम्प्रेशन पडते की यार हा स्टुडंटला मी एवढं मोठे प्रोजेक्ट फाईल केलेलं आणि तेवढा एक साधं प्रश्न विचारला आणि साधं प्रश्न विचारल्यावर प्रश्नाचं त्याला उत्तर आलं नाही, त्याच्यामुळे काय होते एक बॅड वाईब क्रिएट होते आणि मग तुम्हाला तो प्रश्न विचारणारच नाही, सरळ सरळ 20 पैकी 18 देऊन तुम्हाला निघून जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या, वायवाचे जे 20 मार्क असतात त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला मिनिमम 15-20 पैकी 15-16 मार्क पडतातच मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जिथं स्ट्रिक्टली हे रूल्स फॉलो केले जातात, राईट. बट ग्रामीण भागातल्या कॉलेजेसमध्ये वगैरे एवढं स्ट्रिक्ट वगैरे होत नाही. जर तुमची त्या टीचरसोबत ठसल असेल, वर्षभर तुम्ही त्यांना सांगितलेलं ऐकलं नसाल, तर काही ना काही करून तो टीचर त्याचा 1 मार्क
कट करून टाकते. जेव्हा आम्ही कॉलेजेसमध्ये होतो आमच्या ज्या वेळेस आम्ही वायवाला वगैरे जायचो, प्रॅक्टिकल्सला वगैरे जायचो, तर आमच्या वेळेस ज्या टीचर असायचे ते घरी बायकोचं मार खाऊन यायचं. क्या क्या कहना कहना क्या चाह रहे हैं भाई आप? आमच्या वायवामध्ये इतका आमचा हाल बेहाल करून टाकायचा, बाहेर आल्यानंतर आमची हालत अशी व्हायची. आणि मग बाहेर आल्यानंतर जेव्हा सगळे स्टुडंट आम्हाला विचारले की यार सर मध्ये काय विचारले तुला, वायवाचे सर वगैरे काय विचारले, तर असं काहीतरी आमचं एक्झॅक्ट आन्सर असायचं. क्या कुछ मुंह में घुसेड़ा, उसके बाद गले को उधेड़ के नाक से बाहर निकाला, उसके बाद मेरी बत्ती गुल हो. तो अशी तुमची सिच्युएशन होऊ नये म्हणून तुम्हाला नर्वस वगैरे होऊ नये, तुम्हाला अगोदरपासून प्रिपेअर करायचं आहे जेणेकरून तुमचे मार्क्स वगैरे कटू नये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जे आपल्याला डिस्कस करायचं आहे, डोंट प्रिटेंड यू नो एव्हरीथिंग. आता काही काही स्टुडंट काय करतात, थोडंसं ओव्हर स्मार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतात. सर एक प्रश्न विचारला तर दोन प्रश्नाचा आन्सर देतात, थोडंसं ओव्हर स्मार्टनेस दाखवतात. तर अशी ओव्हर स्मार्टनेस तुम्हाला दाखवायचं नाहीये. तुम्हाला व्यवस्थित जे सांगलेल्या प्रश्नाचं उत्तर तेवढंच द्यायचं आणि पॉईंट टू पॉईंट द्यायचं. आणि जर सपोज एखादा एक आन्सर येत नसेल तर तुम्हाला सांगायचं की सर माझ्यामध्ये लहानपासूनच एंटरप्रेन्युअरशिपची क्वालिटी आहे, माझ्यामध्ये उद्योजकताची गुण आहेत, त्यामुळे 12वी झाल्यानंतर सुद्धा मी कुठे नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करणार आहे. आणि ते व्यवसाय करत असताना जर मला काही प्रॉब्लेम वगैरे आली तर ते स्वतःचं स्वतः मी नॉलेज वगैरे घेऊन सॉल्व्ह करेन. भले आज मला त्या टॉपिकबद्दल माहीत नसेल, बट सर आफ्टर दिस प्रोजेक्ट मी नक्की फाइंड आउट करेन की ह्याचा आन्सर काय असेल. राईट, त्याला सरळ सरळ म्हणायचं की सर एखादा टॉपिकचं तुम्हाला आन्सर येत असेल, सर आय एम सो सॉरी मी जेवढे आत्तापर्यंत अभ्यास केला त्यामध्ये हा एक पॉईंट माझ्याकडून इग्नोर झालेला आहे, बट सर हा इंटरव्ह्यू संपल्यानंतर जेव्हा मी घरी जाईन थोडंसं रिसर्च करेन इंटरनेटवर त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड माहिती नक्की जाणून घेईल. म्हणजे त्याला पण वाटेल की यार खरं खरं स्टुडंट थोडंसं फ्रँक आहे, जे काही गोष्टी आहेत ते फ्रँकली वगैरे व्यवस्थित चांगलं आहे, त्यामुळे तुमचं एक इम्प्रेशन क्रिएट होते. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे लिसन केअरफुली अँड स्टे काम. खूप सारे स्टुडंट्स काय करतात, गेल्यानंतर तिथं आपल्या एक कॉलेजचे एक सर असतात, दुसऱ्या दोन कॉलेजचे टीचर्स वगैरे असतात. राईट, तर आपल्या कॉलेजच्या सरकडे वगैरे बोलून हसायला वगैरे चालू करतात, त्यांना रेग्युलर बोलल्यासारखे बोलतात. तुम्हाला असं शो करायचं आहे तिथं की तुम्ही सगळ्यांना फर्स्ट टाइम वगैरे भेटत आहात आणि त्यांनी जे बोलत आहेत ते शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. राईट, तुम्ही जर शांतपणे वगैरे ऐकून घेत नसाल, तुमचं जर रडगरण लावत असाल तर मग ते बॅड इम्प्रेशन क्रिएट करते. आणि मेक शुअर तुम्ही त्या हॉलमध्ये एंटर करत असताना एकदम बारीक आवाजामध्ये त्यांची परमिशन घ्यायचं की सर मी येऊ का, आतमध्ये येऊन बसू का, आणि नंतर बसताना सुद्धा विचारायचं सर बसू का सर, आणि बसत असताना थोडंसं व्यवस्थित बसायचं आहे, खुर्चीला जोरात वगैरे वडायचं नाही आणि फाईल जोरात आपटायचं नाही आहे टेबलवर, काम सिस्टमॅटिक फाईल वगैरे ठेवायचं आहे आणि त्यांच्याकडे आय कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बोलत असताना वगैरे किंवा आन्सर देत असताना थोडंसं स्माईल ठेवायचं आहे. इतकं पण स्माईल ठेवायचं नाही की ते समोरचं माणूस बघून भील तुम्हाला किंवा त्याला ताप वगैरे, बट एक छोटीशी स्माईल वगैरे ठेवायचं आहे जेणेकरून काय होईल की तुम्ही शांत राहताल आणि नर्वस होणार नाही. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये बी ओपन टू फीडबॅक. आता खूप सारे जे टीचर्स वगैरे येतात खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये वगैरे, तर ते मुफट असतात. मुफट म्हणजे जर एखादा स्टुडंट बोलला चुकचूक सांगितला किंवा चुकीचं उत्तर दिला किंवा असं काहीतरी ऍक्टिव्हेट केला जी त्याला खूप असली तर लगेच त्याला फीडबॅक देतात, तुला अक्कल आहे की नाही म्हणतात किंवा तुमचा चुकीचा अभ्यास झालेला आहे म्हणतात किंवा तुम्हाला काहीतरी जज वगैरे करतात. मग अशा वेळेस तुम्हाला त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं आहे, ते फीडबॅक वगैरे देतील तर लगेचच्या लगेच तुम्हाला त्यांना प्रतिउत्तर वगैरे द्यायचं नाही आहे. जे पण ते सांगतील ते शांतपणे तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे. हां, जर त्यांनी तुम्हाला उलटं वगैरे बोललं असलं शांतपणे ऐकून घ्यायचं. एक इंटरव्ह्यूच्या बाहेर आल्यानंतर चेक करायचं जी गाडी वगैरे कोणती आहे, सरळ सरळ पंक्चर करून टाकायचं किंवा लाद घालून निघून जायचं, असं करायला का बरं अवघड होऊन जाईल नसता. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे शो ग्रॅटिट्यूड. आणि इंटरव्ह्यू तुमचा झाल्यानंतर भलेही तुमचं इंटरव्ह्यू चांगलं जाऊ दे किंवा खराब जाऊ दे, बट थँक्यू सो मच त्यांना नक्की म्हणायचं आणि जाताना त्यांना एक स्माईल वगैरे द्यायची, जेणेकरून तुमच्याविषयी जरी इंटरव्ह्यू पूर्णपणे ऑन ऑन ॲव्हरेज गेला असेल तरी तुम्ही जात असताना प्रॉपर वगैरे गेलात, न भीता वगैरे गेलात, तरी त्यांना एक वेळेस थँक्यू वगैरे म्हणायचं, ग्रॅटिट्यूड शो करायचं, थँक्यू सो मच सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आल्याबद्दल आणि इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. सो
असं काहीतरी बोलायचं आणि मग तिथून निघून जायचं. तर हे काय बेसिक पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला तुमच्या वायवा सेक्शनमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. सो मी असं एक्सपेक्ट करेन की हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं मदत केलेला असेल. सो बाकी आणखी एक्झामशी रिलेटेड अपडेट्ससाठी, कॉमर्समधल्या विषयाशी रिलेटेड भरपूर सारा कंटेंट घेण्यासाठी हा व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज नक्की तुम्हाला मिळतील. राईट, थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.